ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। महिला सुरक्षा आता चव्हाट्यावर आली आहे का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे। रिक्षावाल्याने चक्क महिलेला फरफटत नेलं असून अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षावाल्याचा माज उतरवायला गेलेल्या महिलेला रिक्षासोबत फरफटत नेणाऱ्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यावेळेस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून अनोळखी रिक्षावाला विरोधात ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या रिक्षावाल्याचा शोध सुरू आहे। अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षावाल्याचा माज उतरवायला गेलेल्या महिलेला रिक्षासोबत फरफटत नेणाऱ्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ सध्या आपण बघतोय। यावेळेस ठाण्यातील स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास एक मुलगी स्टेशनच्या दिशेने जात असताना त्या मुलीचे एका रिक्षावाल्यासोबत भांडण झाले आणि हा प्रकार घडलेला आहे। नगर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय यांनी त्या मुलीची सविस्तर तक्रार घेतली। हा अनोळखी रिक्षा चालक वाला आहे। सीसीटीव्ही फुटेज मध्ये रिक्षाचा नंबर दिसत नाहीये, परंतु नगर पोलीस स्टेशन मध्ये 354 छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। आताच मी नगर पोलीस स्टेशनवरून आलो आहे। त्यांनी सांगितलं लवकरात लवकर आज नाहीतर उद्या आरोपी पकडला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाला प्रकार नक्की काय आहे? तेजलजी, खऱ्या अर्थाने सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी ठाणे जिल्हा आता मागे पडतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। सकाळची जर घटना पाहिली तर या घटनेमध्ये एक जी मुलगी आहे त्या मुलीला रिक्षा चालक फरफटत नेत असल्याचं दृश्य जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। आणि यानंतर तिथले जे स्थानिक नगरसेवक आहेत संजय वागुले यांनी पोलीस स्थानकामध्ये धाव घेत त्या संपूर्ण घटनेची तक्रार दिलेली आहे आणि त्या मुलीची चौकशी केली असता तो जो रिक्षा चालक आहे तो विनयभंग करत असल्याचं प्राथमिक माहिती या मुलीने दिलेली आहे। पोलीस आता या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडणं अतिशय धक्कादायक आहे। मात्र उद्याच जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई या महिलांच्या सुरक्षेबाबत ठाणे पोलीस आयुक्तामध्ये आयुक्तालयामध्ये बैठक देखील घेणार आहेत। तेजलजी जी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या माहितीबद्दल। यावेळेस सदर पीडित मुलीने याचा जाब विचारत मुजोर रिक्षावाल्याला चोप देण्यासाठी त्याची कॉलर पकडताच रिक्षावाल्याने रिक्षा घेऊन पळ काढला। रिक्षा सुरू होताच त्याची कॉलर पकडलेल्या अवस्थेत मुलगी सुद्धा फरफटत जाऊ लागली। ठाण्यामध्ये महिला सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून रिक्षावाल्याने महिलेला फरफटत नेल्याचं दिसतंय। यावेळेस अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षावाल्याचा माज उतरवला गेलेल्या महिलेला रिक्षासोबतच फरफटत नेणाऱ्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ सध्या आपण बघतोय। यावेळेस त्या मुलीने त्या रिक्षावाल्याची कॉलर पकडली असता